मराठा आरक्षण प्रकरणी खासदार रणजित नाईक निंबाळकर आणि नरेंद्र पाटील यांनी कायदा मंत्री किरण रिजिजू यांची भेट घेतली आहे. आरक्षण देण्याचा अधिकार राज्याला असावा यावर संसदेत कायदा आणावा अशी विनंती त्यांनी केली आहे. केंद्र सरकार 102व्या घटना दुरुस्ती संदर्भात कायदा आणून राज्याचे अधिकार अबाधित असल्याचं स्पष्ट करत असेल तर ही स्वागताची भूमिका असल्याची प्रतिक्रिया संभाजी राजेंनी दिली आहे. रिव्ह्यू पिटिशन केंद्राने दाखल केलं, सुप्रीम कोर्टाने ते फेटाळलं. आता फेटाळल्यानंतर मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे, तांत्रिकदृष्ट्या अडकायला नको म्हणून ते 102वी घटना दुरुस्ती जी आहे ती पार्लमेंटमध्ये आणली पाहिजे आणि त्याच्यावर लोकसभेत विधेयक सादर करून त्याच्यावर घटना दुरुस्ती मंजूर केली पाहिजे, हा त्याच्यामागचा हेतू आहे. अपवादात्मक परिस्थिती दाखवून सामाजिक मागास सिद्ध करावे लागेल, पण परत त्या इंदिरा साणीचा जो खटल्याचा जो निर्णय त्याला कसं चॅलेंज करणार, त्याला इतर राज्यातल्या लोकांना सुद्धा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल आत्ता लागला आपला, हां, एक 4-5 महिन्याच्या जो निकाल लागला ह्याला कसं चॅलेंज करणार, ह्याचं सुद्धा उत्तर दोघांनी द्यायला पाहिजे. एकट्याने देऊन चालत नाही. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24.